बाळासाहेब ठाकरेंना विजय अर्पण. मुंबई पदवीधर निवडणुकीमध्ये विजयाचा गुलाल उधळल्यानंतर अनिल परबांची प्रतिक्रिया. लोकसभेत पराभूत झालेल्या पंकजा मुंडेंना विधिमंडळामध्ये पाचच्या दारानं एंट्री. सरभाऊ खोत, परिणय फुके, अमित गोरखे, योगेश टिळेकरांनाही उमेदवारी. कोकण पदवीधर मतदारसंघात भाजपच्या निरंजन डावखरेंचा विजय. अधिकृत घोषणा बाकी. महायुतीच्या कार्यकर्त्यांचा विजय असल्याची डावखरेंची प्रतिक्रिया. काँग्रेसकडून विधान परिषदेसाठी उमेदवाराची घोषणा. प्रज्ञा सातव यांना पुन्हा संधी. राहुल गांधींनी संसदेत हिंदुत्वावरून केलेल्या टीकेचे विधान परिषदेत पडसाद. भाजपच्या प्रसाद लाड यांनी हात दाखवल्याचा तर ठाकरेंच्या अंबादास दानवेंनी शिवी हसडल्याचा आरोप. देवतांचा डरो मतचा संशय. मात्र स्वतःला हिंदू म्हणवणारे हिंसा पसरवतात. विरोधी पक्षनेते पदावरून राहुल गांधींचा जोरदार हल्लाबोल. तर मोदी शहांसह भाजप नेत्यांचा पलटवार. नागपुरातील दीक्षाभूमीच्या विकास आराखड्याविरोधात अनुयायांचं आंदोलन. आंदोलनानंतर दीक्षाभूमीच्या विकास आराखड्याला स्थगिती. फडणवीसांची सभागृहात घोषणा. अनुयायांच्या आक्रमक पवित्र्यानंतर निर्णय. पेपरफुटी विरोधातला कायदा याच अधिवेशनामध्ये आणणार उपमुख्यमंत्री फडणवीसांची विधानसभेत घोषणा. गट क च्या नियुक्त्याही एमपीएससी द्वारे करणार. संभाजी भिडेंनी महिलांबद्दल बोलू नये अन्यथा त्यांच्या मिशा कापू. वर्ल्ड ऑफ वुमन्स महिला संघटनेच्या अध्यक्षा विद्या लोलगे यांचा इशारा. तर वटसावित्रीच्या पूजेला ड्रेस घातलेल्या महिलांनी जाऊ नये भिडेंचं वक्तव्य. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी राज्यभरामध्ये सेतू केंद्रावर महिलांची गर्दी. नोंदणीसाठी लागणारे कागदपत्र जमा करण्यासाठी महिलांची तुफान गर्दी. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून संत ज्ञानेश्वर महाराज आणि तुकोबांच्या पालखीचं दर्शन. प्रमुख पालख्यांची पंढरीच्या दिशेनं वाटचाल. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.